आता पाहणार आहोत बातम्या विधानसभेची रणधुमाळी. आपला भाऊ पुन्हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. भाऊ मुख्यमंत्री होण्यासाठी बहिणींनी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री शिंदेंसाठी रामदास कदमांचा लाडक्या बहिणींना आवाहन. 54 पैकी 44 आमदार घेऊन गेले, त्यात आंबेगावचे आमदारही होते. विश्वासानं जबाबदाऱ्या दिल्या पण गैरफायदा घेतला. शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा. मैत्रीपूर्ण लढत असेल तिथे मार्ग काढला जाईल. मवियातील मैत्रीपूर्ण लढतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. मात्र सिंचन घोटाळ्यावर बोलणं पवारांनी टाळलं. टोल माफी करून शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला. 2.25 वर्षातील कामाची पोचपावती जनता देईल अशी आशा. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अजितदादांच्या भेटीनंतरही चिंचवड मतदारसंघात नाना काटे बंडखोरीवर ठाम. भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात नाना काटे अपक्ष निवडणूक लढवणार. राज्यातून एकही उद्योग बाहेर गेला नाही. आदित्य ठाकरे खोटं बोलतात, उदय सामंत यांचा आरोप. 4 दिवसांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन शेळकेंसह काही जणांकडून माझं तिकीट कापण्याचं षडयंत्र. श्रीनिवास वनगांचा आरोप. काँग्रेस नेते रवी राजे यांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश. मल्लिकार्जुन खरगेंना पाठवलं राजीनामा पत्र. सायन कोळीवाड्यातून लढण्यात होते इच्छुक. काँग्रेसनं गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यानं नाराज. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत रविराजांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रवेश करताच रविराजांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद. आशिष शेलारांची घोषणा.